आज मी सगळ्यात प्रथम फोडणीला टाकणार आहे कोथिंबीर. 3 हिरव्या मिरच्या घेतलेल्या तिकडे, अर्धा टीस्पून जिरं, 1 टीस्पून आलं आणि लसूण थोडंसं क्रश केलेलं आहे, 1 उभा चिरलेला कांदा, मीठ चवीप्रमाणे. आता आपण हे छानपैकी परतून घ्यायचं आहे. थोडासा मऊसर होऊ द्यायचा, अगदी हलका. आता आपण यात घालूया शेवग्याच्या शेंगा. मी इकडे 3 घेतलेल्या आहेत, त्या आपण परतून घेऊया. अगोदर शिजवून वगैरे काही नाही घ्यायचं आपल्याला. आपण जेव्हा त्यात पाणी घालणार आहोत शिजवायला, त्याच्यामध्ये त्या छानपैकी शिजणार आहेत. इथे मी बासमती तांदूळ घेतलेला आहे 1/2 किलो. आता हा परतून घ्यायचा आहे. छान असा परतला की आपल्याला ह्यात डबल पाणी घालायचं आहे शिजण्यासाठी. ह्यात आपण जेवढा तांदूळ घेतलेला आहे त्याच्या डबल पाणी घालणार आहोत. आणि ह्यात घालतोय 1/2 टीस्पून पुलाव मसाला. हे छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मग ह्याच्यावर झाकण द्यायचं आहे आणि पुलाव शिजेपर्यंत वाट बघा.